चला, चाललंय बायकोचं काम. काय भाज्या नीट करीत बसली बायको सकाळ सकाळ. करायचंय वांग्या बटाट्याच. चला भाऊ बहिणीनो, आज मस्त पैकी बेत आहे. आज दुसरा स्वतः आपण आज एकादशी मुळे कॅन्सल केला. कॅन्सल केलाय मी तो बेत. तर आज बनवायचंय मस्त पैकी छान छान असा काय म्हणतात त्याला बेत. तर चला बनवू मग आपण बेत. आता रात्री काय सामान ठेवता ठेवतात टाइम झाला मरणाचा. काय रोण टाकते का? मग लसूण आणते मला शेंगदाण बारीक करायचे. अजून या भाताच आपण बनवावं म्हणते पण बघू आता. कधी लागे तू म्हणजे काय मला म्हणते का? मला काही माणसं मला अभंगाची येड नाही का देवाच येड नाही का असं मला म्हणायचं. हे बाया बसा, तुम्ही असता भांडणाच्या मूड मध्ये, मी काय भांडणाच्या मूड मध्ये नसते. माझ्या मनात काय नसतं पण तुम्ही आणून देता. राहिले आणून देता म्हणलं राहिले होय. भगुल भर चालवून करायचं. भगुल भर पुरत नाही. कोथमीर का आपली भगुल्यात नाही कोथमीर का? वांग बटाट टमाट मिक्स घालून खाया. जिरी मौरी नाही फुडणीला आपण देत, कारण की आपल्याला आहे ना जिरी मौरीचं चालून आवडत नाही. पहिल्यापासून आपण काय जिरी मौरीचं चालवून खाल्लेलं नाही. फक्त आपण ह्याच्यात जिरी मौरी वापरतो फ्लावर मध्ये, बटाट्याच्या चटणी मध्ये. अजून तुम्हाला सांगते काय नसते त्याला. फक्त पोहे असा एक आयटम घेतात फक्त जिरी मोरी आहे ना पोहे. दमाने उभा मला हातीला स्वयंपाक करायला हवाय पाहिजे. एवढी चाललंय तिकडं काम. ती दिलंय काम तिच्याकडं झाड रुटीच. कधी लागेल रे वेड्या तुला,
घोडी अभंगाची किती भाकरी आहे, किती नास धूस आहे भाकरीची, मी आज नाही खाल्लं तर कसं पडतंय हा. जरा पाहून घे सावळ्या विठ्ठलाची मूर्ती काहीतरी हाय येणार नाही माझ्या. जरा पाहून घे रे वेड्या जरा सावळ्या विठ्ठलाची मूर्ती. आवाज तरी म्हणा नाही तर म्हणू तरी ना. आमचा आवाज काय देत असला गोगरा ते घेणार काय पुरींसाठी केल्या होत्या भाकरी. पुरींना बी जुलमाव जेवायला लावावं लागतं भाव बहिणी म्हणून काय सांगायचं तुम्हाला हाय तिथं. भजन बिजन चुल्याची लोणची काढून खायचं नसलं तर लोणचं घेता कशाला. आणि तुम्हाला एक शिसारी लागली काय घरवार बायवानी लोणचं खायचं. काळी काल काढलं आणि खाल्लं तर लगेच शिसारी लागली. कव्हाच्या काळी म्हणजे जेवण तुम्हाला लोणच्या शिवाय जाय ना. तसं केल्या बाहेर लागत तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. बरोबर चालू केलं मी आता खा कस बी कस बी खा. आता त्याच्यात शेंगदाण्याच्या कूट वगैरे बारीक करून कोथमीर वगैरे टाकायची अजून वगैरे वगैरे अजून वगैरे 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 नाही बस तस चांगलं वाटतंय बरं वाटत वगैरे वगैरे ठेवली काय बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या हो का रात्रीचं काल वने काय दाजी लत्ताव मारावं वाटतंय काय मला हे कळा नेमकं मग काय पाहुण्याला तर वरडून गेलो म्हणलं पाहुणा जेवण आपण काय होय ना लेकिन ठेवलं तिकडे मी लेकीच्या मनाने कापायचे भाऊ कापली आणि बाहेर आहे ना पसारा चालला आहे.
ऊन पडलंय, पाऊस येतोय गडीत. काल आणली कोथमिरीची जुडी, दुसरी सांगली किचन वाट्यावली आणायला काय हिजालत काय शिवालत काय ताजी ताजीच पिरियड बी घेऊन आला होय. वाटता म्हणजे उचलला बाय ह्या माणसांनी कुठं जावं आणि कुठं नाही, सुसानच जेवायला काय. किती राहिले अजून लय आहे, येतं एक तास तरी जाईल. आजचा बेत जरा झणझणीत पहा बहिणीन करायचं. वांग्याच कालवण, वांग्या बटाट्याच कालवण हो का? वांगे आणि 1 किलो अहो संपले ना वांगे. ही शेपरेट वांगे आली ती आणली होती बर बर बरीच करायला. 1 किलो आणली होती आणि ती आणली होती. 1 किलो वांगे 2 कालवण झाले ना डायरेक्ट अर्धा अर्धा किलो. काकडी तांबटी आणल्यात, कोथमीर 2-3 2 पेंड्या आणल्या होत्या, कारले आणल्यात, पालक कांदा तर लई. आता कांदा कसं आहे प्रत्येक आयटम मध्ये लागतो ना. ऊन पडलं बाबा कडक, असं ऊन पडल्यावर जरा 1-2 दिवस भारी वाटतंय. हा काय सांगायची, ऊन पडलं की लगेच गडे भरात लगेच पाऊस येतोय बाबा. आणि काय जरा पाऊस ऊन पडलं ना जरा रोगराय हटन जरा झाडावर, याच्यावर त्याच्यावर सगळा रोगच, भाजीपाल्यावर भाजीपाला लावला त्याच्यावर सगळा रोगच. कापाची ना वेगळी स्टाईल आहे. तुमच्या आणि खेळत बसायचंय तिथे. आता पाहताच काढायचं सामान अजून.